आवर नेक्स्ट पॉइंट इज वल्कनायझेशन ऑफ रबर. तर मागच्या लेक्चरला आपण नॅचरल रबर कसा तयार केला जातो हे बघितलंय. तर नॅचरल रबरमध्ये जी चेन प्रेझेंट होती त्या चेनला आपण म्हणतो सिस पॉलीआयसोप्रीन. सिस पॉलीआयसोप्रीनची चेन जी आहे ती नॅचरल रबरमध्ये असते. तर नॅचरल रबरचे काही डिसअडव्हान्टेजेस आहेत आणि ते इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याचं वल्कनायझेशन केलं जातं. ॲक्च्युली नॅचरल रबर जो आहे तो नॅचरल रबर सॉलिड असतो आणि स्टिकी असतो. त्याची टेन्साईल स्ट्रेंथ ही फार कमी असते. देन इट इज नॉट रेझिस्टंट टू सम ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. दरफोर इट गेट इझिली ऑक्सिडाइज. दरफोर टू इम्प्रूव्ह दिस प्रॉपर्टीज, टू इम्प्रूव्ह दिस डिसअडव्हान्टेजेस, रबरचं वल्कनायझेशन केलं जातं. तर वल्कनायझेशन म्हणजे काय? तर वल्कनायझेशनमध्ये रबरला, नॅचरल रबरला सल्फर पावडरच्या प्रेझेन्समध्ये किंवा सल्फरच्या प्रेझेन्समध्ये हिटिंग करायचं. दॅट इज हिटिंग ऑफ रॉ रबर विथ अ सल्फर पावडर इन प्रेझेन्स ऑफ ऍक्सिलरेटर सच ॲज झेड बी एक्स मीन्स झिंक ब्युटील झांथेट ॲट 150 डिग्री सेंटीग्रेड. सी हियर, व्हॉट इज वल्कनायझेशन? The process by which a network or crosslinks is introduced into an elastomer is called as vulcanization. See again, इथं बघा, ही एक पॉलीआयसोप्रीनची चेन आहे आणि ही दुसरी पॉलीआयसोप्रीनची चेन आहे. तर ह्या पॉलीआयसोप्रीनच्या चेनला सल्फरच्या प्रेझेन्समध्ये झेड बी एक्स वापरून 150 डिग्री सेंटीग्रेडला हिटिंग केल्यानंतर ह्या दोन्ही चेनच्या मध्ये क्रॉसलिंक्स तयार होतात. ह्या दोन्ही चेनच्या मध्ये क्रॉसलिंक्स तयार होतो. म्हणजे जिथे डबल बॉन्ड आहे तो सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट करायचा आणि अनसॅच्युरेटेड कार्बनच्या मध्ये सल्फाइड लिंकेज तयार होत. वन ऑर मोर सल्फर ॲटमचं लिंकेज तयार होतं आणि यालाच वल्कनाइज्ड रबर असं म्हटलं जातं. सो नेटवर्क किंवा क्रॉसलिंक तयार होण्याची जी प्रोसेस आहे तिलाच वल्कनायझेशन असं म्हटलं जातं. वल्कनायझेशनचे डेफिनेशन पुन्हा एकदा बघा. सी एम, व्हॉट इज वल्कनायझेशन? The process by which a network of crosslink is introduced into an elastomer that is called as vulcanization. Elastomer madhe network kya crosslink introduce karnyachi je method ahe tila vulcanization asa mhantla jata. Vulcanization karnyasathi raw rubber la sulfur powder cha presence madhe accelerator cha press sulfur powder रॉ रबरला सल्फर पावडरच्या प्रेझेन्समध्ये झेड बी एक्स सारख्या ॲक्सिलरेटरच्या प्रेझेन्समध्ये 150 डिग्री सेंटीग्रेडला हिटिंग केल्यानंतर रबरचं वल्कनायझेशन होतं. आणि रबरचा जो हार्डनेस आहे तो हार्डनेस कशावर डिपेंड असणार आहे? तर सल्फरच्या अमाऊंटवर डिपेंड असणार आहे. देन सपोज इफ सल्फर इज 40 to 45%, सल्फरचं 40 to 45% वापरला तर नॉन इलास्टिक हार्ड मटेरियल नोन ॲज एबोनाईट इज ऑप्टेंड. See again, if amount of sulfur is 40 to 45%, then a non-elastic hard material known as ebonite is obtained. See, in vulcanization, one or more sulfur atom crosslinks to polyisoprene चेन. आता मग अशा पण स्ट्रक्चर बघितलं, त्याच्यामध्ये बघितलंय की दोन चेनमध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त सल्फर ॲटम्स क्रॉसलिंक तयार होतं. क्रॉसलिंकिंग टेक्स प्लेस बाय ओपनिंग ऑफ अ डबल बॉन्ड अँड प्रोड्युसेस 3-डायमेन्शनल वल्कनाइज्ड रबर. म्हणजे डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो आणि दोन कार्बनच्या मध्ये क्रॉसलिंक तयार होतं, त्यालाच वल्कनाइज्ड रबर असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा डायग्राम बघूया. ही पॉलीआयसोप्रीनची चेन आहे, ही एक पॉलीआयसोप्रीनची चेन आहे. याच्यामध्ये हा कार्बन आणि हा कार्बन याच्यामध्ये सल्फाइडचं लिंकेज दाखवायचं आहे. तर इथं आपण ही पॉलीआयसोप्रीनची चेन घेतली आणि ही एक पॉलीआयसोप्रीनची चेन घेतली. ह्या चेनमध्ये फक्त डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा. डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट केल्यानंतर हा कार्बन आणि हा कार्बन याच्यामध्ये सल्फाइडचं लिंकेज, ह्यालाच म्हणायचं वल्कनाइज्ड रबर. आता हा कार्बन आणि हा कार्बन याच्यामध्ये सल्फाइडचं लिंकेज, ह्यालाच म्हणायचं वल्कनाइज्ड रबर. इथंही त्याच पद्धतीनं हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा आणि ह्या दोन कार्बनमध्ये सल्फाइडचं लिंकेज. ते बघा, हा कार्बन आणि हा कार्बन याच्यामध्ये सल्फाइडचं लिंकेज. इथंही सेम, हा कार्बन आणि हा कार्बन याच्यामध्ये सल्फाइडचं लिंकेज, याला वल्कनायझेशन ऑफ रबर असं म्हणायचं. हेच आपण पुढे कंटिन्यू करू शकतो.
So this is vulcanized rubber. Then next polymer is polythene. आणि पॉलिथिनचं प्रिपरेशन आपण मागे एक्झाम्पलमध्ये बघितलंय, पुन्हा एकदा बघूयात. पॉलिथिन तयार करण्यासाठी इथिन हा जनरली मोनोमर वापरायचा आहे. इथिनचं पॉलिमरायझेशन केल्यानंतर तयार झालेला जो पॉलिमर आहे त्याला पॉलिथिन किंवा पॉलिथिन असं म्हटलं जातं. तर हा पॉलिथिन जो आहे हा हायड्रोकार्बन थर्मोप्लास्टिक आहे. थर्मोप्लास्टिक पॉलिमर आपण याआधी शिकलो आहे. तर हा हायड्रोकार्बन आहे, पेट्रोलियम डिराइड रेझिन आहे, दॅटफोर दिस इज हायड्रोकार्बन थर्मोप्लास्टिक. देन आयुपीएससी नेम ऑफ पॉलिथिन इज पॉलिइथिन. आयुपीएससी नेम ऑफ पॉलिइथिलीन इज पॉलिथिन. आयुपीएससी नेम ऑफ पॉलिइथिलीन इज पॉलिथिन. ह्याचे दोन टाईप्स असणार आहेत, लो डेन्सिटी पॉलिथिन आणि हाय डेन्सिटी पॉलिथिन. फर्स्ट अबाउट लो डेन्सिटी पॉलिथिन. सी फर्स्ट अबाउट लो डेन्सिटी पॉलिथिन. लो डेन्सिटी पॉलिथिन हा ब्रँच पॉलिमर आहे आणि हा प्रिपेअर करण्यासाठी फ्री रॅडिकल पॉलिमरायझेशनचा वापर केला जातो. इट इज प्रिपेअर्ड बाय द फ्री रॅडिकल पॉलिमरायझेशन ऑफ इथेन. द रिएक्शन इज कॅरीड आउट ॲट टेम्परेचर ऑफ 350 केल्विन टू 570 केल्विन. द प्रेशर ऑफ 1000 to 2000 ॲटमॉस्फेरिक. इन द प्रेझेन्स ऑफ अ कॅटॅलिस्ट सच ॲज अ डाय ऑक्सिजन इंट्रेसिस और पेरोक्साइड ॲज अ इनिशिएटर. म्हणजे या रिएक्शनचं मेकॅनिझम जे आहे ते फ्री रॅडिकल मेकॅनिझम असल्यामुळे फ्री रॅडिकलला जनरेट करण्यासाठी या रिएक्शनमध्ये आपल्याला पेरोक्साइड वापरावा लागेल. तर जनरल रिएक्शन कशा पद्धतीनं केली जाते बघा. फक्त ह्याच्यामध्ये टेम्परेचर कंडिशन आणि प्रेशर कंडिशन इम्पॉर्टंट असणार आहे. आणि लो डेन्सिटी पॉलिथिन म्हणजे ब्रँच्ड पॉलिमर असतो. तर रिएक्शन कशा पद्धतीनं केली जाते. सी रिएक्शन इज व्हेरी सिम्पल. इन दिस LDP और लो डेन्सिटी पॉलिइथिलीन किंवा पॉलिथिन, पॉलिइथिलीन किंवा पॉलिथिन. सो लो डेन्सिटी पॉलिइथिलीन और लो डेन्सिटी पॉलिथिन. दिस इथिन और इथिलीन इन प्रेझेन्स ऑफ अ ट्रेसेस ऑफ अ ऑक्सिजन किंवा पेरोक्साइड म्हटलं तरी चालेल ॲट 350 to 570 केल्विन अँड 1000 to 2000 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. इट गेट कन्व्हर्टेड इन टू लो डेन्सिटी पॉलिथिन. तर लो डेन्सिटी पॉलिथिन ॲक्च्युली बनवण्यासाठी फ्री रॅडिकल मेकॅनिझमचा वापर केला जातो. आणि हे मेकॅनिझम कशा पद्धतीनं होत आहे आपण बघूया. सपोज हा पॉलिथिन आहे आणि फ्री रॅडिकलमुळे जनरेट झालेला किंवा पेरोक्साइडमुळे जनरेट झालेला जो फ्री रॅडिकल आहे तो फ्री रॅडिकल इथं आपण ॲरोवरती घेऊयात. हा जो फ्री रॅडिकल आहे हा फ्री रॅडिकल हा मिडल हायड्रोजन जो आहे तो ॲबस्ट्रॅक्ट करतो. मिडल हायड्रोजन ॲबस्ट्रॅक्ट करतो आणि इथला हा जो सिंगल एक इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन या बाजूला आला. म्हणजे फ्री रॅडिकल कुठे तयार होणार, तर फ्री रॅडिकल या कार्बनवर तयार होणार. म्हणजे हायड्रोजन आणि कार्बनमध्ये शेअर झालेल्या दोन इलेक्ट्रॉनपैकी एक इलेक्ट्रॉन याला विथ हायड्रोजन आणि एक इलेक्ट्रॉन याला मिळालं. दरफोर हा तयार झाला CH2 CH CH2 CH2 आणि ह्या कार्बनवरती आला फ्री रॅडिकल. पुन्हा बघा, तर इथे आपल्याला हा फ्री रॅडिकल मिळाला आणि प्लस हा CH2 आणि हा CH2 आणि हा यानं हायड्रोजन ॲबस्ट्रॅक्ट करून घेतला. दॅटफोर CH3 म्हणजे हा तयार झाला. हे ग्रोविंग एंड आहे तसं येणार CH2 आणि याला CH3. म्हणजे हे एक जे एंड आहे ते एंड काय झालं, टर्मिनेट झालं. आणि एक एंड आहे ते फक्त इथं ग्रोविंग एंड असणार आहे. म्हणजे ह्याला आपण टर्मिनेटेड चेन म्हणू शकतो. दिस चेन इज नोन ॲज टर्मिनेटेड चेन. आणि ही एकच चेन आपल्याला इथं फर्दर चेन ग्रो करण्यासाठी मिळाली. म्हणजे इथं हा मिळाला फ्री रॅडिकल. या फ्री रॅडिकलमध्ये पुन्हा आणखीन जर ह्याचं पॉलिमरायझेशन पुढे केलं तर काय होईल बघा. ह्याचं फर्दर पॉलिमरायझेशन केल्यानंतर हा जो आहे कार्बन, ह्या कार्बनचा अटॅक इथं होणार आणि फ्री रॅडिकल पुन्हा आपल्याला इथं मिळणार. म्हणजे हा असा मिळेल, हा हे ग्रोविंग एंड आहे ते ग्रोविंग एंड असंच असणार आहे. देन इट गेट कन्व्हर्टेड इन टू CH2 देन या CH2 आहे तसं येणार. इथे हा CH2 हे त्याचं ग्रोविंग एंड आहे तसं येणार. आणि या कार्बनला इथं हा CH2 आणि सिंगल बॉन्ड CH2
जे इथं ही ब्रांच मिळाली आणि हा फ्री रॅडिकल इथं आला. मग फ्री रॅडिकलला थांबवायचं असेल तर दोन फ्री रॅडिकलच्या चेनला आपण फ्यूज करू शकतो किंवा त्या रिएक्शनमध्ये एखादी इम्प्युरिटी वगैरे ॲड करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा पॉलिमर जो मिळाला, हा पॉलिमर म्हणजे फ्री रॅडिकलला थांबवल्यानंतर त्याचा पुढच्या स्टेपमध्ये मिळणारा जो पॉलिमर आहे त्या पॉलिमरला आपण म्हणणार आहे एल डी पी ई, दॅट इज लो डेन्सिटी पॉली इथिन. लो डेन्सिटी पॉली इथिलिन किंवा इथिन. प्रॉपर्टीज ऑफ एल डी पी ई और एल डी पी ई, एल डी पी फिल्म्स आर फ्लेक्झिबल बट टफ. त्या टफ आहेत पण फ्लेक्झिबल आहेत, केमिकली इनर्ट आहेत आणि मॉइश्चर रेझिस्टंट आहेत, म्हणजे मॉइश्चरचा त्याच्यावरती काहीच फरक पडत नाही. बट पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि त्याचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो जवळपास 110 डिग्री सेंटीग्रेड आहे. देन यूजेस ऑफ एल डी पी, एल डी पी ई किंवा एल डी पी इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ पाईप्स फॉर ॲग्रिकल्चर इरिगेशन डोमेस्टिक वॉटर लाईन कनेक्शन्स, म्हणजे पाणी वाहून नेण्यासाठी ज्या ज्या पाईप्स आहेत त्या पाईप्स बनवण्यासाठी एल डी पीचा वापर केला जातो कारण ते मॉइश्चर रेझिस्टंट आहेत. आणि इन्सुलेशन्स टू इलेक्ट्रिक केबल, वाय? बिकॉज दीज आर पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. अँड यूज इन द सबमरीन केबल इन्सुलेशन्स, वाय? बिकॉज मॉइश्चर रेझिस्टंट आहेत केबल इन्सुलेशन का, तर पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. देन इन द प्रोडक्शन ऑफ एक्सट्रुडेड फिल्म शीट्स मेनली फॉर पॅकेजिंग पर्पजसाठी. देन हाऊस होल्ड यूजेस लाईक इन द प्रिपरेशन ऑफ स्क्वीज बॉटल्स, अट्रॅक्टिव्ह कंटेनर्स एक्सेट्रा, दीज आर द यूजेस ऑफ एल डी पी ई. देन नेक्स्ट पॉईंट इज हाय डेन्सिटी पॉली इथिलिन, दॅट इज एच डी पी ई किंवा हाय डेन्सिटी पॉलिथिन, पॉली इथिलिन जनरली म्हटलं जातं. तर लिनियर पॉलिमर, हा लिनियर पॉलिमर आहे आणि हाय डेन्सिटी, वाय? बिकॉज ड्यू टू द क्लोज पॅकिंग द रिएक्शन इज कॅरीड आउट अंडर द प्रेशर ऑफ 6 to 7 atmosphere अँड ॲट द टेम्परेचर 333 to 343 केल्विन इन द प्रेझेन्स ऑफ अ झिग्लर नाटा कॅटालिस्ट. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. तर झिग्लर नाटा कॅटालिस्टच्या प्रेझेन्समध्ये हाय डेन्सिटी पॉलिथिलिनचं प्रिपरेशन केलं जातं. झिग्लर नाटा कॅटालिस्ट हा काय आहे? विच इज द कॉम्बिनेशन ऑफ ट्राय इथिल ॲल्युमिनियम विथ टिटॅनियम टेट्राक्लोराईड, दॅट इज हिअर इज द टिटॅनियम टेट्राक्लोराईड अँड ट्राय इथिल ॲल्युम, या दोघांच्या कॉम्बिनेशनला झिग्लर नाटा कॅटालिस्ट असं म्हटलं जातं. आणि ह्या झिग्लर नाटा कॅटालिस्टच्या प्रेझेन्समध्ये इथिनचं कन्वर्जन पॉलिथिनमध्ये होतं किंवा हाय डेन्सिटी पॉलिथिनमध्ये होतं, ज्याचं स्ट्रक्चर जे आहे ते लिनियर आहे. म्हणजे मागच्या लेक्चरला आपण बघितल्या पद्धतीने ही CH2 CH2 मॉलेक्युल एकमेकाच्या पुढे किंवा मागे कुठेही ब्रांच नाही आहे, सलगरित्या एकमेकाला जोडले जातात, त्याला आपण लिनियर पॉलिमर असं म्हणतो. दॅट इज झिग्लर नाटा कॅटालिस्टच्या प्रेझेन्समध्ये इथिन गेट कन्व्हर्टेड इन टू पॉलिथिन. वॉट इज झिग्लर नाटा कॅटालिस्ट? विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ टिटॅनियम टेट्राक्लोराईड, दॅट इज TiCl4 अँड ट्राय इथिल ॲल्युमिनियम. वॉट इज झिग्लर नाटा कॅटालिस्ट? विच इज द कॉम्बिनेशन ऑफ टिटॅनियम टेट्राक्लोराईड अँड ट्राय इथिल ॲल्युमिनियम. रिएक्शन आपण सिंपली या पद्धतीने दाखवू शकतो, दॅट इज इथिन ॲट दिस टेम्परेचर अँड प्रेशर कंडिशन बाय युझिंग झिग्लर नाटा कॅटालिस्ट कन्व्हर्टेड इन टू हाय डेन्सिटी पॉलिथिन किंवा CH2 सिंगल बॉन्ड CH2 आणि एन टाइम्स ऑफ मेन्शन करायचं इथं बघितला, मगाशी बघितल्या पद्धतीनं. आणि खाली त्याचं नाव फक्त लिहायचं, दॅट इज हाय डेन्सिटी पॉलिथिलिन, दॅट इज HDPE किंवा HDPE. प्रॉपर्टीज ऑफ हाय डेन्सिटी पॉलिथिलिन, तर हाय डेन्सिटी पॉलिथिलिन जो आहे तो क्रिस्टलाईन आहे आणि त्याचा मेल्टिंग पॉईंट हा 144 degree to 150 degree रेंजमध्ये असणार आहे. मच स्टिफर दॅन एल डी पी अँड हॅज हाय टेन्साईल स्ट्रेंथ अँड हार्डनेस. स्टिफर मीन्स कडक किंवा ताठर. सो त्याची कडक, तो एल डी पी पेक्षा जास्त कडक असणार आहे. मच स्टिफर दॅन एल डी पी अँड हॅज अ हाय टेन्साईल स्ट्रेंथ अँड हार्डनेस, म्हणजे तो हार्ड असणार आहे थोडक्यात. मोर रेझिस्टंट टू केमिकल दॅन एल डी पी, हा सुद्धा केमिकल्सला रेझिस्ट करतो पण एल डी पी पेक्षा ह्याचा रेझिस्टन्स जो आहे तो जास्त आहे. द युजेस ऑफ एच डी पी ई, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ टॉईज, हाऊस होल्ड आर्टिकल्स लाईक बकेट्स, डस्टबिन्स, बॉटल्स, पाईप्स अँड प्रिपरेशन ऑफ लॅबोरेटरी वेअर्स अँड अदर ऑब्जेक्ट्स वेअर हाय टेन्साईल स्ट्रेंथ इज रिक्वायर्ड.